का भरपूर का गे, गे, गे। अरे 90 रुपये किलो वाले कोलम तांदूळ खास तुझ्यासाठी आणलंय का देवा तेकच देवा मागतले तांदूळ देवा आणि आमच्या नशिबी काय हे जाड तांदूळ काळे वाटाने मूग मटकी फटकी इली त्या मटकीवर नाही ती या गे 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 खेमटे करून देव नको भरपूर खा आणि चांगलं चाड जोड हो आपल्यासाठी बनवलेला सगळा जेवण दिलात ना तरी चलात आम्ही काय उपाशीच राहू काहीतरी चाय झाली का बघ जरा आदित्य तुमका पण आताच चाय भैया वास येता काहीतरी जळता वाटता तू घाबरू नको रे तू लक्ष देऊ नको कोंब्या मी असाय ना कोंब्या तू काय कमच सांगतय आज आमची बेबी येऊची असा हा गे भरपूर का का बेबी बेबी महत्वाची ले का ना मी काय नावाक सून असय बाकी सगळी वागणूक मोलकरणी सारखी काही लोकांना चुकून माणसाच्या जन्मा गेली होत खर तर ती तुझ्यासारख्या कोंबड्याच्या जन्मा घेऊ कोई होती सारखी मेली सगळ्यात चोच मारतात त्या मुक्या जनावरात काय माहिती आज त्याचो बळी जाणारा आणि चिकन चवदार होण्यासाठी सगळा खाना मिळता बेबी आता घराकडसून निघाली असतली रे माझ्या माहेरची माणसं इली ना तरी ह्या म्हातारीचो नेहमीच उपवास असता आणि बेबी चिकन मटणाशिवाय कधी जायत नाही मी बेबी खाऊ खालतय ना तर काही लोकांका बकवत नाही रे ओ आमचा काय अडत नाही घेऊन बसा बेबी गेल्या जन्मी काय पाप केलंय तर हय येऊन पडलंय थंडगे गो थंडगे अहो थंडगे काय तुमका दुसरा काय बोलूक येत नाही माझाच नशीब फुटक्या काहीतरी थंडगे ना परतच हांडू नको गो तुम्ही मागा किद्या सांगतास ती का सांगा ना अरे मनोहरा अरे ऐकत काय बसलास बायकोचा बैल झालोस काय रे सांगते का माका ऐकूक येत नसला ना तरी माका खात्री ते माझ्याबद्दल काहीतरी वाईट साईड बोलत असणार म्हणा अरे तू लक्ष नको देऊ तिचा तुका माहिती आहे ना म्हणजे मीच चुकता मीच वाईट नाही गो आईचा स्वभाव तुका माहिती आहे ना तू समजून घे ना आतापर्यंत दुसरं काय केलंय मी बघ कसा पुढे पुढे बोलता तुका आमच्या काळात नवऱ्यासमोर येऊन उभा राहायची हिंमत नव्हती आमची आणि आत्ता छोब ऐका तेव्हाच्या सासवे आणि नवरे पण तसेच होते प्रेम घबराव घबराव आय घबराव का जरा का काय काय चाललं काय अरे एक दिवस तरी माका सुकान जगूक दे ती का सांगना गप्पा बसू माझं कोंबड कसं घाबरलो हा थर थर कापता हा नुसतो माणसांची पण काळजी घेवा कधीतरी कोंबड्यांची पडलेली हा बेबीनी कोंबड्या बेबी कोंबड्या बेबी बसा भांडत चाललंय मी ओ ऐका ओ अहो ऐका केलो ना रागात हा काय करीत बिचारो असे भांडकू तर बायको घडत पडल्या ना मी भांडतय आणि तुम्ही काय ओव्य म्हणता काय हो अगो तू 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 शांत राह कोंब्या घाबरू नको घाबरू नको आता तसा था बोलता फक्त का तुका बेबी येणारा ना म्हणून तुझे लाड चलले फायदो असलो ना तर कौतिक निसता हो माका ऐकूक येत नाही त्याचो गैरफायदो घेऊन तोंडातल्या तोंडात गाय देऊची गरज नाही माका मी तुमका घाबरताय काय आधी स्वतःच्या कानाचे पडदे शिवून घेवा माका तेवढं ऐकू येता गो तू बघपणे तू कशी भैरी होशील ते कुणाचा चांगला बोलता येत नसत ना तर वाईट तरी बोलू नका असा आता कसा बोलूचा आता तुझ्याकडनं शिकून घेऊ पया नाही गो नाही गो नाही तुझ्याकडनं शिकून घेण्या एवढे वाईट दिवस नाही इलेत माझे वाईट दिवस माझेच इले हय सून झाल्यापासून काय माका या अरे कोंबड काय गेलो हो तुझ्यामुळे माझं कोंबड गेलो अरे कोंब्या ये रही हे प्रसाद खय चाललो आपण आणि मी काय म्हणतोय कपूक लागले असतात बरोबर मा हे तू कसं काय ओळखलं ए तू दुसरं कधी काय बोललायस बोललायस आपण आज हॉटेलात जाऊया ना चिकन खाऊचो ना लय मूड झालो आम्हाला अरे बिल खायना द्यायचा खायना द्यायचा काय भांडी घासूची हा भांडी घासूची प्रसाद देत ना बिल प्रसाद चिकन चिकन गप्रावा मला भिकाऱ्याकडे बी कसली मागतात
आपण ना खूप कष्ट करूया, खूप मेहनत करूया आणि खूप पैसे कमवूया, खूप कमवूया. हे मग आपल्या ना मस्त पैकी खाऊ गावात मटन चिकन. हे मेहनत करू तू चान्स येतो हा. पैसे नाही गावाचे पण चिकन गावताला. मस्त दिसता बघ ना तो कोंबडू, बघूनच तोंडात पाणी सुटला. जणू देवाचीच इच्छा, साक्षात कुंभ उतरलो. साक्षात कुंभ उतरलो. ए पण कोणाचो असत रे, कोणाचो असत आणि कोणाक समजलं तर? समजल्यान तर ए अरे एकसारखे दिसणारे खूपच गावात. ए कोणाक कळता कोणचं कुंभ हातो? कुंभ. अरे कोणाक समजूच्या आधीच आपण गावात तसा कापू. ए पण तुम्ही हा बघा काय तर अजून. हा बघा प्रेमा रंग युद्ध सगळं काय नापसता. कुंभ पण आपल्यासारखा प्रेम करता. आपल्यासारखा करता प्रेम? अरे मेल्यानु या युद्ध असा त्या कोंब्याचा आणि आपल्या बैलाच्या बुकेचा. अरे बाबा लवकर काय तर करूया. आपल्या ठरापर्यंत येतो जर मालक इलो ना ह्यो पण कोंबड घेऊन जायत तो. तुझ्यासाठीच चालला ना सगळा, तुझ्यासाठीच चालला ना. कोंबड बघता बघ कस आपल्या तो पण म्हणत असतो हे काय कामाचे, हे मका पकडूचे पण कामाचे नाही. किती अपेक्षेनं बघता बघ आपल्याकडे. किती अपेक्षेनं बघता. ए चला आपण त्याची अपेक्षा पूर्ण करूया. चला. ए कोंब्या, अरे माझ्या सोन्या, अरे खाय गेलास रे? अरे बाबा ये रे बाबा ये. हे पण खोय गेले तू? तुझ्यामुळे गो, तुझ्यामुळे गेलो रागात. कसा कसा दिवसभर भांडत रवता नुसती. माझं कोंबडो तो पण घाबरून गेलो होता सकाळी तुका. माझ्यामुळे नाही हो, तुमच्यामुळे. ते तुमका काय वाटता, तुमका कमी ऐकू येता ना म्हणून सगळ्यांचा कमी ऐकू येता म्हणून साधा बोलताना पण तुम्ही आरडतास. आणि भांडूक लागला तर बघू कस नको. कंटाळो कंटाळो इलो असतो तुमच्या आरडण्याचो. गो जरा हळू बोल, हळू बोल जरा. एवढा पण माका काय कमी ऐका घेत नाही भांड. आणि सुधार जरा सुधार. म्हणजे असं कंटाळून कोण निघून नाही जाणार. तुमचा कोंबड्यांचा पडलेला पोरगो खाई निघून गेलो त्याचा काय नाही. अको मी मनोहराचाच बोलतोय. माझं कोंब जाऊन जाऊन जाणार खय? तुझ्याच मनात बाप म्हणून तुका तसा वाटताय हो. किद्या तुमच्या तोंडाक लागते. मी जाते. हे खय गेले आहोत? हो जा जा, पाका पण वेळ नाही तुझ्या नादाक लागू. आता माझी बेबी येत असतली ने. पाय माझे वाटल्याच्या वाटपाची तयारी करूची असा. आणि कोंब पण कापून घेतोय. खय गेलो हा? खय असरे? ए ए ए गुंतु गावलो. लवकर लवकर गावलो. आपण इकडे लवकर निघूया, थांबणं योग्य नाही असा. ए त्या कोणत्यात ते का टाकलं तो गुदमरण मराच नाही ना. ए बैला खाऊच्या आधी मारतल हो मा जितो खातल. पक्षी म्युझियम मध्ये ठेवतलस. पक्षी म्युझियम मध्ये ठेवतलस. या 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 हा बघा कोंबो. त्या कोंबड्याकडे बघून ना माझ्या पोटात कावळं आरडक लागले. भूक लागली म्हणत म्हणता तो. माझी पण अचानक भूक दुप्पट झाली. याची झाली म्हणून माझी पण झाली. बघा आपण इकडे निघूया आणि काय तर करूया. दाखवू नको. हे कोंबड्या ससरे फिरत असता घराजवळ नेहमी काय गेलो? ए ए ए बरा झाला माझ्याशी भांडतास ना म्हणून देवान शिक्षा दिल्या. काय भेटलास गो? काय नाही काय नाही. हय खरी असतलो. काय गो सकळीकडे शोधलंय. अगो खाऊक देताय म्हणून हाक पण मारलंय पण काय गावलाच नाही. तो काय नवरो आपोआप येऊक. काय गो भांडण अजून चालूच आहे काय? या सकाळचा नाही नवी ना. ए मनोहरा काय सर ये? काय झालं काय? अरे कोंबो काय कावला नाही. हा काय गेलो कोंबो? काका वाटता ना हिनात काहीतरी केल्या नसणार त्याचा. काय गो? हो तुम्ही माझ्यावर येऊ नका. मी काय नाही केलंय. ही बेबी मटण करून घालतय ना आता बघवत नाही ना तुका.
हिनाच त्याला मारला नसताला तर काहीतरी सोडून दिला असताला. तुमच्या सारखी पाताळी यंत्री नाही आम्ही. नाहीतरी हे बघा तुमच्या वागड्या भांडक माझ्याकडे वेळ नाही. तू का दुसरा येतात तरी काय गो. आधी माका माझा कोंबडा शोधून दे. माका गरज नाही त्याची. तुमचा शोधू जाणार तर तुम्ही जाऊन शोधा. काय वास सुटलो अरे. हा कुंभुना खचेतरी श्रीमंताच्या घरातलो दिसता. केवढं दष्टपुष्ट होतो. हा केवढं दष्टपुष्ट होतो. त्या कोंबड्याच्या मालकाक ना माझे भरपूर आशीर्वाद गावतले. त्याका असेच ना भरपूर दष्टपुष्ट कोंबड पाळूची ताकद दे रे रवण. आता आणि अजून किती वेळ शिजवतलास. हा विरघळून जायच सगळा. हा विरघळून जाईल. चिकन ना कधी एकदा खाऊन टाकते ना असा झाला माका. हे ना बघा मी कचरो टाकून येतोय पण मी येईत अगं चिकनला कोणी हात लावायचो नाही. जर हात लायलात तर तुमचा शिल्पा कसा गावतात आज बघतोय मी. नाही काय नाही रे कोंब्याची शपथ. हा कोंब्याची शपथ. तू एक काम कर ना जा ना जरा लवकर टाकून ये. जा येतोय. चिकन ला हात लावायचो नाही ना. इथे जाऊन हात लावायचं नाही बोललाय. ओ आमचो कोंबो बघितलास काय. काय का या बघ या बघा कोंबो. हा यो असा धष्टपुष्ट मजबूत यो तुमचा कोंबो. हा अरे काय सांगतोय. अरे आता तर इलो घरात खाऊन जेवून झोपलो असा. काय म्हणतोस काय होतो. जवळजवळ सगळ्यात कोंबडे सारखे दिसतो. ऐ चलो क्या बात करताय. तुमचं कोंबडं म्हणजे काय. अमिताभ बच्चन वाटतो की काय. जो पाटकर ओळखतो. हा बघितलास तर सांगा. ओ आमचो कोंबो बघितलास काय. चिकनचो वास. कोंबोचो विषय डोक्यात हा म्हणून मला भास तर होत नाही ना. नाही ना ना बरं तिला भास होता. काय रे दादा रेकटोस काय बडबडत. जाऊस काय कूळ लागूचीच पाळी इले अरे बाबा. किती रे काय झालं. परत भांडणं झाली काय वहिनींची आणि आजीची. बघा अख्ख्या गावात पळून चुकला पण त्या दोघींका त्याचा काय नाही. असं तू एकटोच. अरे एकटं नाही अरे बैल हा कर्ण हा अर्जुन हा. आम्ही या चिकनची पार्टी केलेलो. अरे आयन चिकन बनवून दिले ना त्या काय होतो बसान. तरीच माका वास येलो. काय कोंबो सकाळपासून गायब आहे रे म्हणून माका भात झालो की काय असा वाटला. काय आपलो कोर गायब झालो हरवलो तर प्रत्येक आई वडिलांका वाटत ना. आता वाईट वाईट वाटत. माका पण ताच वाईट वाटलं रे. काय झाला कोंब्याचा. अरे तुका सांगितलंय ना ते सकाळपासून गायब आहे. माझ्या आवशीन 15 दिवस त्याका असा खाऊक घातल्यावर असा मस्त त्याका जाडजूड केल्यान. काय आमची बेबी येऊची आहे ना आज. हा तिच्यासाठी कापूच होतो. कसला काय सकाळपासून कोंबो गायब. आता मका सांग आमची बेबी येऊची आज तिका जर मी साधू कोंबो खाऊक घातलंय नाही तर काय इज्जत राहतील रे माझी. अख्ख्या गावभर शोधलंय पण गावाक नाही रे. तुका दिसलो काय रे खरं. माका नाही कसं दिसता कोंबो. हा यो बघ ते असं धष्टपुष्ट असं मजबूत मजबूत. हो असो धष्टपुष्ट एकदम अंगाने भरलेलो होतो. हो असं मोठ तुरो कडी एकदम रुबाबदार दिसायचो. मी ते का खाऊ देऊचय ना तेव्हा मान हलवून माका विचारायचो आज बेबी येऊची असा. पण सगळं होत्याचा नव्हता झाला गो. आज सकाळी बघितला ना तो शेवटचा. म्हणजे आता तुझ्या हातचं मटण मिळायचं नाही तर. बेबी थंड घे थंड घे थंड घे. अरे
गावलो काय रे कोबो नाही गे लय शोधले पण खास गावूक नाही आणि मका वाटत काय गावणार पण नाही आपण विषय सोडूया बेबी आओ वांग्याची भाजी केली आ मटन समजून खावा आई तुक्का सांगते तुझ्या हातात चमचमीत मटन खाऊक ना असं कधी झालाच नव्हता आजपर्यंत काय हो कुंभ्याचा काय झाला चोरलो नाही ना कुणी नाही ना काय कळूकच नाही ओळखशा होयता जेने कोणी माझा कोबडा चोरला नसताना ना त्याचं कळूकशा होय बेबी इला ना आओ बस ना बस बस होय होय बसतोय बसतोय बरं अस ना बायो आमचं प्रसाद चार आठ दिवस पाठी लागलो होतो कोंबो काप कोंबो काप म्हटलं बेबी ला काजी नक्की कोंबो कापतली आणि आजीच्या मटण तर प्रसादाक लय आवडता म्हणून वाटीवर म्हटलं आडूया म्हणून इलंय मी नाय रातभर हा करण हा अर्जुन हा आम्ही चिकनची पार्टी केलो अरे आयन चिकन बनवून दिलं ना काय होतो बसा म्हणजे बैलाच्या घरी पार्टी हा तो कोंबो म्हणजे तो वास आमच्याच कोंबड्याचा होतो काय झालं कोंब्याबद्दल काय कळलं काय नाही आपल्या कोंब्याची आठवण आली बसा आणि मग जेवा जाऊ दे पोरांचा वयच हा असले धंदे करूचा म्हातारीक सांगितलं तर शाप बीप देत बिचारांका आम्ही लहानपणी हेच धंदे केले सगळी तयारी केलंय मटणाची पण कोंबो काय गावणारच नाही अरे रे बेबी मटण चुकलं बरं मी येतोय आणि तुमचं कोंबो लवकर मी आणते आणि जो खय असाल ना ते सुखी असाल देत हा येतोय आम्ही वांग्याची भाजी देते नको बाई माझ्या प्रसादात काय वांग्याची भाजी आवडणार नाही तुम्ही जेवा येतोय मी हा अहो जेवा वांग्याची भाजी आ मटण म्हणून जेवा उचकी लागली कोंबड्याच्या मालकांना याची आठवण काढल्यानं वाटता होय रे बहुतेक बहीण आठवण काढल्या ना बहीण होय रे तो कुंभ बहीचं होतो तू का कसं माहित तू काय पोटातल्या कोंब्यान सांगितल्या हा काय कोंब्यान सांगितल्या अरे नाही रे मगाशी कचरा टाकून गेलय ना तेव्हा मला तो फिटलो आणि तो बोललो काय सांगतो अहि रे आपल्यामुळे एका भावाची इज्जत पणाक लागली मगे आता ए मी काय म्हणतोय त्या उरलेल्या चिकन असा ना दहा पण देऊन बेबी ताई देऊया तू सांगतेस तसा ठीक आहे देऊया आपण चिकन हा देऊया ए मी काय म्हणतोय आयता ते चिकन ना ए तू काय म्हणा नको तू आमच्या बरोबर चल फक्त हा अरे प्रसादा एवढ्या रात्री तुम्ही सगळे हकडे खय आता काय झालं दुपारी दादा भेटलेलो ना तो बोललो बेबी ताई येईला आम्ही मटण केलेला तर म्हटलं तुम काय आणून देऊया बेबी ताई आमका लहानपणी खूप खूप खाऊक घालायची ना खूप खूप खाऊक घालायची बघलास का म्हणतात मैत्री अरे आई पण करणार होती मटण पण मी लोकोमोज काय हरवलो होय तर सगळी तयारी केलेली पण मला कोण रोज खाय गायब हा कोणीतरी चोरल्या नसतलो काय रे प्रसादा दुपारी तुझी आवशिनी होती मटण मागू प्रसादाची आवशिन ना माझ्या आवशिन बनवलं नाही तर मटण हा होय बैलाच्या आवशिन बनवलं मटण पण माझ्या घराकडे माहित नाही असा तुम्ही पण सांगू नका था वाईट वाटत बिबीताई तू खा वा काय चव हा शेवटी बनवलेल्या कोणी बैलाच्या आवशी घरचं कोंबो खाता असाच वाटत ना
होय तर चांगलो असतोच ना गावटी कोंबो असा ज्याचे खावा तर खावा तुम्ही खावा जेणे कोणी माझं कोंबड चोरून खाल्ल्यान हा ना त्याचा पॉट बिघडून त्याका हकवण लागत नाही